निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. त्यात प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यानं मोठ्या उत्साहानं काम करणं आवश्यक आहे. मात्र अनेकांनी बैठकीत गैरहजर राहत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करीत निवडणूक काम नको अशी विनंती केली. शेकडोंच्या संख्येनं आलेल्या अर्जांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहे. प्रमाणपत्र बोगस आढळल्यास कर्मचाऱ्यांसह प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. नाही, निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्यांची निवडणूक कामासाठी ड्युटी लागलेली होती असे बरेच कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारलेली आहे. जवळजवळ 450 कर्मचारी प्रशिक्षणाला अनुपस्थित होते, त्या सर्वांना नोटीस काढण्यात आलेली आहेत. त्यांनी दिलेले अर्ज, त्याच्यासोबत दिलेले मेडिकल सर्टिफिकेट तपासून बघण्याचं काम सुरू आहे. आणि ह्या सर्व कर्मचाऱ्यांना वॉर्निंग देऊन परत गुरुवारी त्यांनी त्यांच्या ARO हजर व्हावं ड्युटीवर असं आम्ही वॉर्निंग त्यांना देतो आहोत. त्या दिवशी पण ते जर हजर नाही झाले तर त्यांच्यावर सर्व कायद्याअंतर्गत जेवढे काही कलम आहेत त्या कलमांतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. आणि जे खरंच जे आजारी आहेत आणि खरंच डॉक्टरांचं ओरिजिनल सर्टिफिकेट आहे असे आणि ज्यांच्याकडे काही खरंच काही मोठं कारण आहे घरी अशांना आणि आयोगाने ज्यांना वगळा म्हणलेलं आहे त्यांनाच फक्त आम्ही वगळणार आहे. इतर कुठल्याही कर्मचाऱ्याची अधिकाऱ्यांची सुटका निवडणूक कामातून होणार नाही, त्यामुळं त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि गुरुवारी आपापल्या ERO त्यांनी तात्काळ जॉईन व्हावं अन्यथा कारवाईला सामोरं जावं.